गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गुणैर गुणान स भुंजान आत्म प्रद्योतितै प्रभु मन्यमान इदं सृष्ट महात्मा नमिह सज्जते। इंद्रियाणि विषयांसि सहजे अंतर्यामी प्रकाशी जीव सेवुनि त्या विषयांसि पावे असक्तिशी अंबावी। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। अंतरिक्ष नारायण राजा जनकजीला मायेची स्थिती सांगत आहे। बाबा राजा इंद्रियांना आणि विषयांना हा परमात्मा जो आहे तो कुठं बसलेला आहे? अंतकरणात आहे, हृदयात आहे, हृदयस्थ आहे। आणि तो काय करतो? इंद्रियांना आणि विषयांना प्रकाशित करतो आणि या इंद्रियाद्वारे विषयाचं सेवन करून हा जीव अहंकार धारण केल्यामुळं तो तिथं आसक्त होतो। म्हणे म्हणे हे विषय कैसे गोड माझ्या देहाचे पुरे कोड तव इंद्रियांशी खवळे चाड विषय वाढ भोगावय। राजा काय म्हणतो हा जीव? काय गोड विषय आहे हे माझ्या देहाच्या इच्छा पूर्ण करत आहे। आणि असं बोलण्यामुळं काय होतं? त्या इंद्रियाची वृत्ती आणखी 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 वाढल्या जात। इंद्रिया विषयांची आसक्ती देहाभिमाने वाढे वृत्ती मावळोनी मुळीची स्फूर्ती मोममता स्थिती दृढ वाढी। राजा आसक्ती घातक आहे। इंद्रियांना मग विषयाची काय होते? आसक्ती निर्माण होते। त्याला किती या इंद्रियांनी त्याचा भोग घेतला तरी काय वाटतो? कमीच वाटतो। आणि मग तिथं आसक्त झाल्यामुळं त्याची मुळातली मूळची स्थिती आहे ती याला स्फुरण होत नाही, म्हणजे ती आठवत नाही। आणि मग काय वाढतं? मोह वाढतो, ममता वाढते। किती वाढते? तर ती पक्कीच होऊन जाते असं आमच्या नाथबाबांचं म्हणणं आहे। मग मी म्हणे देहाते देह संबंधी जेते आपते विषयाची लोलुपते उसंतु चित्ते असे ना। मग देहालाच म्हणतो मी आणि देह संबंधी लोकांना काय म्हणतो? आप्तेष्ट म्हणतो, जवळचे म्हणतो। आणि अशा प्रकारे या विषयामध्ये त्याला लोभ निर्माण होतो आणि मग त्याला क्षणाची सुद्धा विश्रांती मिळत नाही, अजिबात त्याच्यातून तो बाहेर निघत नाही। प्रकृती स्वभावे कर्म झाले ते म्या केले देह अंतेचे नाथिले कामिरे चढले अनिवार। बाबा राजा प्रकृती स्वभावानं जे त्याच्या कर्म वाट्याला आलं तो म्हणतो मी करतो हे, मी केलं हे। आणि अशा प्रकारे देहाच्या अहंकारामध्ये इतका अडवतो, इतका अडकतो की त्याला त्याच काय भुर्र चढलं म्हणल्यासारखं खूपच
त्या देहांतामध्ये तो घडून जातो. देह अहंताती उद्भट तेथे मोह ममता अति दुर्घट तेने जन्म मरणाची वाट गडगडाट प्रवाही. अतिशय उद्भट आहे, अतिशय बलवान आहे देह अहंता बाबा. आणि देह अहंता काय करते तर मोह ममता वाढवते आणि मोह ममता तर अतिशय दुर्धर आहे. आणि मग त्यामुळं काय झाली, जन्म मरणाचा प्रवास सुरू झाला. जन्मन मरण अशा प्रकारचं जीवाला दुःख भोगावं लागतं. कर्मानि कर्म भी कुर्वन सन्निमित्तानि देहभ्रत तत्तत् कर्म फलं गृह्णन् भ्रमति असुखे तरन. मनीधरोनि विषय काम कर्मेंद्री करिती कर्म एथ निपजती धर्माधर्म बाधक परम पुरुषाती. मग विषयाची मनामध्ये सारखी इच्छा धरतो आणि या कर्मेंद्रियांनी कर्म करत असतो आणि तिथं मग धर्मही तयार होतो आणि अधर्मही तयार होतो जो की त्याला काय होतो बाधक ठरतो. कल्पिला फळ भोग घडे त्या सारिके देह धरणी पडे देह देहाची खाणी उघडे मरणही वाढे तैसेची. आमचे नाथ बाबा सांगू लागलेले आहेत. मग तो जशी कल्पना करतो जसं त्याला फळ पाहिजे जसा फळ भोग पाहिजे त्या पद्धतीचा त्याला काय मिळतो देह मिळतो. आणि मग देहामध्ये तो अडकतो आणि मग देह धारण केला की त्याला मृत्यू आला. ज्याला जन्म आला त्याला मृत्यू आला. फळाशा कर्मे अति दारुण अमरा आणि अमित मरण अजन्म्या अंगी जन्म पूर्ण पुन्हा पुन्हा जान आदळती. नाथ बाबा सांगू लागलेले आहेत फळाच्या इच्छेनं कर्म केलं की ते भयंकर होत असत आणि मग जे अमर आहेत जे देव आहेत 33 कोटी देव आहेत किंवा आपण अमर आहोत ब्रह्मस्थिती आपली मूळची मग त्यालाही मरण येतं आणि मरणांच अनेक निमित्त काय करतं उत्पन्न केल्या जात बाबा. एवं स्वर्गानी संसारा जन्म मरणाच्या एरझारा नाना यौनी अपारा निज कर्मद्वारा स्वयंभोगी. अशा प्रकारे राजा स्वर्ग आणि संसार मग जन्म मरणाच्या एरझारा सुरू झाल्या त्याच्या किती अपार आणि मग त्याला नाना प्रकारच्या नाना योनियामध्ये जाऊन काय करावा लागतो त्या कर्माचा भोग भोग घ्यावा भोग भोगावा लागतो. डोळे बांधोनी झुंपिला घाना केलियाचा ढोरू जाना कर करी तू परिभ्रमणा अविश्रम जाना भोवतसी. राजा ज्याप्रमाणे तेल्याच्या घरी तो ढोर म्हणा बैल म्हणा त्याच्या डोळ्याला काय करतात पट्टी बांधतात आणि त्याला मग काय करतात त्या घाण्याला झुंपतात आणि त्याला सारखं फिरवतात. किती फिरवतात काही त्याची गणती नाही बाबा. त्याला विश्राम नावाची गोष्ट नाही इतकं त्याला फिरावं लागतं कारण त्याला कर्माच्या फळाचा भोग घ्यावा लागतो ना. अशा प्रकारचे आमचे अंतरिक्ष नारायण राजा जनकजीला सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात,
वसुदेवजींना आमचे देवर्षी नारद मुनी सांगतात, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय।